एंड वेलकम बैक टू द फिनिक्स करियर पॉइंट. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 11वीचा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर घेणार आहे. पहा, आता तुम्हाला परमिटेशन कॉम्बिनेशन हा चॅप्टर जरी सिलॅबसला लिहिलेला नसेल ना, तरी सुद्धा परमिटेशन कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी या दोघांवरती मिळून एक्झाम्पल्स पडतात. ठीक आहे. मग आता परमिटेशन कॉम्बिनेशन मध्ये शक्यतो तुम्हाला कॉम्बिनेशन वापरण्यासाठी जे फॉर्म्युले वापरतात, मग कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. एनसीआर चा फॉर्म्युला आपण कसा सॉल्व करतो, एन फॅक्टोरियल डिवाइडेड बाय आर फॅक्टोरियल इंटू एन मायनस आर फॅक्टोरियल. ठीक आहे. मग हा एक फॉर्म्युला तुम्हाला परमिटेशन कॉम्बिनेशनचा लक्षात ठेवायचा आहे, जो की प्रोबॅबिलिटी मध्ये आपल्याला वापरायचा आहे. पण आता हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी वापरत बसायचं नाही. पहा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला आहे तो शॉर्टकट पद्धतीने वापरून दाखवला होता. ठीक आहे. मग ती शॉर्टकट पद्धत वापरायची कशी हे आपण इथे शिकूया. ओके. मग पहा, जर एक प्रॉब्लेम असेल 6C2 हा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा 6C2 सॉल्व्ह करताना नेहमी हा खालचा नंबर बघायचा. पहा, खालचा नंबर जो आहे तो याच्या मानाने लहान आहे आणि तो नंबर किती आहे सांगा, 2 हा नंबर आहे. मग करताना काय करायचं लक्षात घ्या, हा जो वरचा नंबर आहे ना तो रिड्यूस करायचा. किती टाइम्स रिड्यूस करायचा, तर खालती जेवढा नंबर लिहिलाय तेवढा, म्हणजे 2 टाइम्स रिड्यूस करायचा. म्हणजे लिहिताना काय लिहायचं, 6 × 5. पहा, रिड्यूस करत जायचंय. कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला माहिती आहे आपण फॅक्टोरियल लिहितो. फॅक्टोरियलचा अर्थ काय असतो, की त्या नंबर पासून 1 पर्यंत सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. पण किती नंबरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं कॉम्बिनेशन मध्ये, तर शॉर्टकट पद्धतीनुसार खालचा जो नंबर आहे तेवढ्याच नंबर, म्हणजे 2 नंबर आहे सो 2 नंबर घेतले मी. डिवाइडेड बाय खालती जो काय नंबर असेल ना तो तुम्ही दरवेळी 1 पर्यंत एक्सपांड करायचा. सो सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्हाला काय करायचंय, वरचा नंबर रिड्यूस करायचा आहे, पण किती वेळा रिड्यूस करायचा आहे तो खालच्या नंबरवरती डिपेंड आहे, आणि खाली जो काय नंबर असेल तो नेहमी 1 पर्यंत रिड्यूस करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. मग 6 × 5 करताना इथे 2 1 जा, 2 3 जा अँड 5 3 जा, किती येणार आहे सांगा, 15 येणार आहे. ठीक आहे. सो हीच मेथड आहे कॉम्बिनेशन सोडवण्याची, शॉर्टकट मेथड. ओके. अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो. पण आता समजा 10C8 आलं. बघा, आता इथं 6 पेक्षा हा नंबर खूप छोटा होता आणि 2 वेळा रिड्यूस करणं सुद्धा आपल्याला खूप सोपं आहे. पण इथं दिलाय 10 आणि इथं दिलाय 8. मग आता 10 हा नंबर 8 पर्यंत रिड्यूस नाही करत बसायचं. जर हा नंबर आणि हा नंबर खूप जवळजवळचे आणि मोठे नंबर असतील तर काय करायचं, या दोघांमधला डिफरन्स घ्यायचा. बघा, 10 आणि 8 मध्ये कितीचा डिफरन्स आहे, 2चा डिफरन्स आहे. ठीक आहे. जेवढ्याचा डिफरन्स आहे त्याला रिड्यूस करत 1 पर्यंत घ्यायचं, आणि ह्या दोघांमध्ये जो काय डिफरन्स असेल तेवढे नंबर वरती लिहायचे. म्हणजे ह्या दोघांच्यातला डिफरन्स 2 आहे म्हणून लिहिताना 10 × 9 लिहिलं. बघा, याच पद्धतीचं अजून एक तुम्हाला गणित सांगतो. समजा 5C12 आलाय. बघा, 12 वेळा रिड्यूस करणं सोपं नाहीये. मग काय करायचं, या दोघांच्यातला डिफरन्स बघायचा. 15 आणि 12 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे, 3चा डिफरन्स आहे. म्हणजे वरचा नंबर किती पर्यंत रिड्यूस करायचा, 3 टाइम्स रिड्यूस करायचा. ठीक आहे. आणि जो काय डिफरन्स आला होता तो खालती लिहून त्याला कुठपर्यंत रिड्यूस करत जायचंय, 1 पर्यंत रिड्यूस करत जायचंय. सो ही ती शॉर्टकट पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही सोडवलं तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरण्याची गरज लागणार नाहीये. मग दुसरी गोष्ट, आता आपल्याला परमिटेशन कॉम्बिनेशन मधला तुम्हाला हाच फक्त फॉर्म्युला वापरायला येणार आहे. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आता प्रोबॅबिलिटी मध्ये बघितलं तर प्रोबॅबिलिटीचे आपल्याला 2 प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. एक आहे तो वर्ड प्रॉब्लेम आणि एक आहे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युलेज वापरून. आता कोणते कोणते फॉर्म्युले, तर 10th मध्ये आपण एक फॉर्म्युला शिकलो होतो. बघा, एन ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. याच प्रकारचे फॉर्म्युले आहेत, फक्त इथं एन ऑफ लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, पी ऑफ लिहिणार आहे. कारण आपण आता काय फाइंड आउट करतोय, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करतोय. तो या सगळ्या ठिकाणी काय येणार आहे, पीपी येणार आहे. हे जे फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यावरती आधारित गणित असणार आहे. आणि दुसरे वर्ड प्रॉब्लेम म्हणजे कोणते असणार आहेत, जो की आपला सिंपल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आहे. कोणत्याही एखाद्या गोष्टीची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर त्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीला सॅम्पल स्पेस ने काय करतो, आपण डिवाइड करतो. मग 11वी वरती जर प्रोबॅबिलिटी अँड परमिटेशन कॉम्बिनेशन वरती जर क्वेश्चन आले तुम्हाला तर ते एवढ्याच फॉर्म्युल्यावरती येणार आहेत. मग आता कशा प्रकारचे क्वेश्चन सीईटी ला पडलेले ते आपण बघूया. पहा, 11वीच्या प्रोबॅबिलिटी वरती सीईटी 2018 साली काय क्वेश्चन आला होता, लेटर्स इन द वर्ड हा जो वर्ड दिलेला आहे तुम्हाला, आर रीअरेंज
द प्रोबॅबिलिटी ऑफ ऑल दिस एल बीइंग टुगेदर इज, हा जो वर्ड दिला याच्यामधले एल आपल्याला काय पाहिजे, टुगेदर, टुगेदर म्हणजे एकत्र पाहिजे. पहा या प्रकारचे क्वेश्चन जे आहेत ते आपण अकरावीला सोडवलेत पण परमिटेशन कॉम्बिनेशनच्या चॅप्टरमध्ये सोडवलेले. ठीक आहे, बघा आता परमिटेशन कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी एकमेकाला रिलेटेड चॅप्टर आहे. परमिटेशन कॉम्बिनेशन वरचा क्वेश्चन आलाय का, प्रोबॅबिलिटी वरचा क्वेश्चन आलाय, हे कसं ओळखायचं? तर प्रोबॅबिलिटी वरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं काय लिहिणार आहे, प्रोबॅबिलिटी लिहिणार आहे. परमिटेशन कॉम्बिनेशनचा जर क्वेश्चन आला नाही तर प्रोबॅबिलिटी लिहिण्याच्या ऐवजी ते पॉसिबिलिटी लिहिणार आहे. ठीक आहे, बर. आता प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय, कोणताही एखादा इव्हेंट असेल, समजा पी ऑफ ए मानलं तर त्याचा फॉर्म्युला असणार आहे एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए म्हणजे काय, तर त्या इव्हेंटची पॉसिबिलिटी. एन ऑफ एस म्हणजे काय, टोटल पॉसिबिलिटी. मग आपल्याला दोनच गोष्टी काढायच्यात, मग एन ऑफ एस सुरुवातीला काढूया. मग बघा एन ऑफ एस म्हणजे काय असणार आहे, टोटल पॉसिबिलिटी. मग टोटल पॉसिबिलिटी मध्ये आपल्याला काय करायचे, या वर्ड मध्ये जे काही लेटर्स दिलेले ते लेटर्स रिअरेंज करून किती वर्ड तयार होतात ते बघितलं पाहिजे आपल्याला. मग बघा किती लेटर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 8. आता लेटर्सचा क्वेश्चन असेल किंवा नंबर्सचा क्वेश्चन असेल तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, जेवढे लेटर्स असतील तेवढ्याच प्लेसेस पण असतील, तर जेवढे नंबर आहेत त्याच्या फॅक्टोरियल एवढे वर्ड्स तयार होतात. ठीक आहे, मग किती नंबर होते, 3, 3 अँड 2, म्हणजे टोटल 8 नंबर होते. मग 8 फॅक्टोरियल एवढे आपण वर्ड्स तयार करू शकतो. ठीक आहे, पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या वर्ड मध्ये कोणतंही रिपिटेशन नसेल तर 8 फॅक्टोरियल तयार करू शकतो आपण. म्हणजे लक्षात येते का, म्हणजे एच यू एल यू हे जर रिपीटेड वर्ड्स नसते, म्हणजे इथं जर बघितलं तर यू रिपीट झालाय, एल रिपीट झालाय, मग कोणताही वर्ड जर रिपीट झाला नसता तर आपण काय केलं असतं, जेवढे लेटर्स आहेत त्याचे फॅक्टोरियल लिहिले असते. मग रिपीट झाल्यानंतर एक्स्ट्राची स्टेप काय करायची, तर जे लेटर्स रिपीट झालेत ना त्याच्या फॅक्टोरियल ना डिवाइड करायचं. मग कोण रिपीट झालाय, यू रिपीट झालाय, किती वेळा रिपीट झालाय, 1 2 3 4, म्हणजे 4 फॅक्टोरियल ना डिवाइड करायचं इन टू. अजून कोण रिपीट झालाय, एल, तो किती वेळा रिपीट झालाय, 3 वेळा रिपीट झालाय, म्हणून 3 फॅक्टोरियल ना काय करायचं, डिवाइड. जो लेटर रिपीट झालाय त्याच्या फॅक्टोरियल ना डिवाइड करायचं आणि टोटल जेवढे लेटर्स असतील त्याच्या फॅक्टोरियल वरती घ्यायचे. मग सोडवायचं कसं आपल्याला माहितीये, 8 फॅक्टोरियल रिड्यूस करत जाणार आहे आपण. मग 8 × 7 × 6 × 5, पुढे जर आपण 4 फॅक्टोरियल लिहिलं तर ह्या 4 फॅक्टोरियल ला कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे डिनॉमिनेटरला 3 फॅक्टोरियल, 3 फॅक्टोरियल म्हणजे किती असतं, 6. मग 6 ला 6 काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. आता 8 × 5 केलं तर 8 × 5 = 40 अँड 7 × 4 = 28, म्हणजे आन्सर किती येणार आहे, 280 येणार आहे. मग आपल्याला हा काय मिळाला, एन ऑफ एस मिळाला. आता आपल्याला राहिलेलं काय काढायचं आहे, एन ऑफ ए. मग एन ऑफ ए म्हणजे या टोटल वर्ड, या टोटल वर्ड मध्ये आपल्याला काय सांगितलंय, जो काय एल हा लेटर आहे तो लेटर आपल्याला टुगेदर पाहिजे. टुगेदर म्हणजे कसं पाहिजे, शेजारी पाहिजे. मग एल टुगेदर पाहिजे, तर एल किती वेळा आहे, 3 वेळा. म्हणल्यानंतर हे तिन्ही सुद्धा एल एकत्रच हवेत. मग बघा जर असं कोणता वर्ड सांगितला असेल की ते टुगेदर हवेत, तर त्या पूर्ण वर्डला एकच लेटर मानायचं. ठीक आहे, म्हणजे ह्या तिन्ही एल ला आपण एक लेटर मानलं. मग रिमेनिंग किती राहिले, 1 2 3 4 5. बघा एल सोडून 5 आहेत, ह्या एल ला आपण टोटल 1 लेटर कन्सिडर केलंय, म्हणजे टोटल किती लेटर्स आहेत, 6 लेटर्स. सो आपण इथं 6 फॅक्टोरियल घेणार. पण इन टू बघा, या टोटलला आपण एक लेटर मानलेलं आहे, पण हे एक लेटर आहे का, नाही. याच्यामध्ये किती लेटर्स आहेत, 3 लेटर. हे जे 3 लेटर आहेत हे आपण 3 पद्धतीने लिहू शकतो, म्हणजे किती फॅक्टोरियल लिहिणार आपण, 3 फॅक्टोरियल पद्धतीने लिहू शकतो. कसं लिहू शकतो, जसे 9 8 वर्ड 8 फॅक्टोरियल पद्धतीनं, तसेच हे 3 लेटर्स 3 फॅक्टोरियल वेज ने लिहू शकतो आपण. बर, डिवाइडेड बाय, आता आपण बघितलं जर रिपीट होत असेल तर जो रिपीट होतोय त्याच्या फॅक्टोरियल ने डिवाइड करायचं. मग लक्षात घ्या, कोणत्याही एखाद्या लेटर मध्ये तुम्ही हेच लेटर्स रिअरेंज करत असाल तर रिपीट झालेल्या संख्या वेगळ्या नसतात, रिपीट झालेले जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स वेगळे नसणार आहेत, मग हेच लेटर्स रिपीट होणार आहेत ना. म्हणजे डिवाइडेड बाय आपल्याला 4 फॅक्टोरियलच घेतलं पाहिजे आणि इंटू 3 फॅक्टोरियलच घेतलं पाहिजे. तर आता 3 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियल कॅन्सल झालं, 6 रिड्यूस केलं तर 6 × 5 लिहावं लागेल, कारण 4 फॅक्टोरियलला 4 फॅक्टोरियल कॅन्सल होतील. अँड 6 × 5 किती येणार आहे सांगा, 30 येणार आहे. बघा एन ऑफ एस पण मिळाला, एन ऑफ ए पण मिळाला, आपल्याला पी ऑफ ए काढायचा आहे. मग पी ऑफ ए चा काय फॉर्म्युला असणार आहे आपला, एन ऑफ ए किती मिळाला आपल्याला,
30 डिवाइडेड बाय एन ऑफ एस किती मिळाले आपल्याला 280. झिरो ला झिरो जर कॅन्सल झाला तर रिमेनिंग किती राहिले 3/28 म्हणजे कोणतं ऑप्शन असणार आहे सी ऑप्शन असणार आहे. ठीक आहे मग हा क्वेश्चन प्रोबॅबिलिटीचा पण आहे आणि परम्युटेशन कॉम्बिनेशनचा पण आहे. म्हणजे तुम्हाला 11वी वरती जर प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन पडला असेल तर तो प्रोबॅबिलिटी अँड परम्युटेशन कॉम्बिनेशन अशा दोघांवरती मिक्स होऊन पडणार आहे. दुसरा क्वेश्चन बघूया. लास्ट इयरलाच हा क्वेश्चन पडला होता सीईटी 2019 साली. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा अ बॅग कंटेन 6 व्हाईट अँड 4 ब्लॅक बॉल्स म्हणजे टोटल नंबर ऑफ बॉल्स किती झाले आपल्याकडे तर हे 6 ब्लॅक प्लस 4 व्हाईट इक्वल्स टू टोटल 10 झाले. काय करायचे आपल्याला टू बॉल्स आर ड्रॉन ऍट रॅन्डम दोन कोणतेही रॅन्डमली सिलेक्शन करायचे मग आपल्याला एन ऑफ एस तयार करता येईल की टोटल 10 आहे त्यातले दोन रॅन्डमली सिलेक्शन करायचे. आता रॅन्डम सिलेक्शन असेल तर कॉम्बिनेशनचा वापर करायचा. मग अशी बघितलं हा नंबर 2 आहे सो स्मॉल नंबर आहे मग काय करायचं वरचा नंबर रिड्यूस करायचा 2 टाइम्स आणि जो काय खालचा नंबर असेल त्याला 1 पर्यंत रिड्यूस करायचा. सो 2 1 2 5 9 5 किती येणार आहे 45 म्हणजे आपल्याला एन ऑफ एस पटकन मिळाला 45. आता इव्हेंट कडे जाऊया आपण. मग त्यांनी एन ऑफ ए साठी जी काय कंडिशन सांगितली तर ह्या टोटल 10 बॉल्स मधून दोन बॉल्स सिलेक्ट केले तर ते दोन्हीच्या दोन्ही काय पाहिजेत सेम कलरचे पाहिजेत. मग सेम कलरचे पाहिजेत पण कोणता कलर पाहिजे हे आपल्याला सांगितलंय का नाही. मग तो कलर व्हाईट पण असू शकतो किंवा तो कलर ब्लॅक पण असू शकतो. ठीक आहे म्हणजे जर आपण व्हाईट मधून सिलेक्ट केले दोन बॉल्स तर त्याची पॉसिबिलिटी असेल 6C2. बर मध्ये कोणता शब्द वापरणार आहे आपण आता ऑर हा शब्द वापरणार आहे ना का सांगा तर आपण म्हणताना कसं म्हणणार आहे ते दोन बॉल्स व्हाईट असू शकतात किंवा ब्लॅक असू शकतात. म्हणजे किंवा म्हणजे आपण इंग्लिशमध्ये ऑर म्हणतो त्याला मग आयदर व्हाईट ऑर ब्लॅक. मग ब्लॅक टोटल 4 आहेत त्यातून रॅन्डमली 2 सिलेक्ट करणार आहे म्हणजे इव्हेंटची पॉसिबिलिटी काय झाली 6C2 + 4C2. 6C2 कसं सॉल्व्ह करायचं हा 2 आहे सो 6 × 5 / 2 × 1 प्लस इथं सुद्धा 2 आहे सो 4 × 3 / 2 × 1. नीट बघितलं तर दोघांचा डिनॉमिनेटर 2 येणार आहे. न्यूमरेटर मध्ये 6 × 5 = 30 + 4 × 3 = 12 म्हणजे टोटल किती झालं 42 / 2 म्हणजेच किती येणार आहे सांगा 21. मग आता आपल्याला राहिलेला पी ऑफ ए चा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय फॉर्म्युला असतो पी ऑफ ए चा एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. बघा एन ऑफ ए किती मिळाला आहे 21 डिवायडेड बाय एन ऑफ एस किती मिळाला आहे आपल्याला 45. दोन्ही नंबरला कितीने डिवाइड होणार आहे 3 ने डिवाइड होणार आहे. मग 3 ने डिवाइड केलं तर 3 7 and 3 15 = 45 म्हणजे आन्सर किती आलं 7 / 15. मग तुम्हाला जर वर्ड प्रॉब्लेम पडणार असेल ना तर वर्ड प्रॉब्लेम याच टाइप मध्ये पडणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन पण सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा फाइंड करावी लागणार आहे. मग आता दुसरा कोणता टाइप राहिला तर फॉर्म्युल्यावरचा टाइप राहिला. मग सुरुवातीला आपण काय करूया फॉर्म्युलेज कोणते कोणते ते फॉर्म्युलेज आपण समजून घेऊया. तर आता आपण फॉर्म्युलेज बघूया. बघा कोणते कोणते फॉर्म्युलेज तर हा फॉर्म्युला आपण मगाशीच बघितला होता पी ऑफ ए युनियन बी इक्वल्स टू पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता लक्षात घ्या हाच फॉर्म्युला कधी कधी एक्झाम मध्ये देताना युनियन आणि इंटरसेक्शन न वापरता काय देऊ शकतात तर युनियन म्हणजेच प्लस देतात. ठीक आहे आता बघा जर आणि दुसरी गोष्ट मध्ये जर हाच प्रॉब्लेम तुम्हाला वर्ड मध्ये विचारला म्हणजे वर्ड मध्ये जर शब्द वापरले असतील तर प्लस कधी वापरतो आपण जर ऑर हा वर्ड आला तर. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की युनियन कधी वापरायचं आहे जर ऑर हा वर्ड आला तर युनियन वापरायचं आहे. बर इंटू हे कधी वापरतो आपण अँड असेल तर. मग इंटरसेक्शन कधी वापरायचं आहे अँड असेल किंवा कधी कधी ते म्हणतात टुगेदर असेल. ठीक आहे मग हे तुम्हाला दोन वर्ड लक्षात ठेवायचे. युनियन कधी वापरू शकतो आपण जर ऑर हा वर्ड आला असेल तर युनियन वापरू शकतो अँड किंवा टुगेदर हा जर वर्ड आला असेल तर आपण काय वापरू शकतो इंटरसेक्शन वापरू शकतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे बर आपल्याला हे माहितच आहे कोणत्याही एखाद्या सक्सेस मध्ये आपण फेल्युअरची प्रोबॅबिलिटी ऍड केली तर आन्सर 1 मिळणार आहे. बर आता हा महत्वाचा फॉर्म्युला आहे याच्यावरती प्रिव्हियस इयर मध्ये क्वेश्चन पडलेले आहेत. पी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश चा फॉर्म्युला आहे पी ऑफ ए मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी म्हणजे पी ऑफ ए इंटरसेक्शन बी च मायनस करायचं. पहा इथं सुद्धा तोच फॉर्म्युला आहे फक्त इथं ए डॅश नाहीये म्हणून पी ऑफ ए मधून इंटरसेक्शन मायनस केलंय
इथं बी डॅश नाहीये म्हणून पी ऑफ बी मधून पी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस केलेला आहे. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे, याला सुद्धा स्टार करा, खूप मोठा फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे, पी ऑफ ए युनियन बी युनियन सी, तीन इव्हेंट आहेत आणि तीनही इव्हेंटचा आपल्याला काय घ्यायचं असेल, युनियन घ्यायचं असेल तर प्रत्येक इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ऍड करायची, त्यातून दोघा दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी मायनस करायची आणि शेवटी तिघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी काय करायची, फक्त ऍड करायची. ठीक आहे, हा पण फॉर्म्युला तेवढाच महत्वाचा आहे. जर दोन दोन इव्हेंटची आपल्याला डिव्हिजन घेऊन त्यांची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची असेल तर वरती इंटरसेक्शनच असणार आहे. बघा, ए अपॉन बी असू देत और बी अपॉन ए असू देत, वरती ए इंटरसेक्शन बीच आहे, ए इंटरसेक्शन बीच आहे. डिनॉमिनेटरला काय घ्यायचंय, तर जो डिनॉमिनेटरला आहे त्याचीच प्रोबॅबिलिटी आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यायची आहे. मग याच्यावरती प्रिव्हियस इयर मध्ये कसे क्वेश्चन आले होते ते आपण घेणार आहे. क्वेश्चन जर याच्यावरती तुम्हाला पडला तर तुम्हाला करायचंय काय, तर डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट आउट करायचे आहेत. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तर हे जे काय फळ्यावरती मी पाच फॉर्म्युले दिले ते तुम्हाला पाठ केले पाहिजेत. तुम्हाला हवंय तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा या टाइप वरती सीईटी 2004 ला कसा क्वेश्चन आला होता. सो सिम्पल क्वेश्चन असतो, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. काय सांगितलंय त्यांनी फाइंड आउट करायला आपल्याला, तर पी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश. बघा, पी ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅशचा फॉर्म्युला आपल्याला आठवला पाहिजे. तर फॉर्म्युला काय होता, ज्याचा डॅश नाहीये त्याची प्रोबॅबिलिटी, त्यातून मायनस करायचे दोघांच्या इंटरसेक्शनची प्रोबॅबिलिटी. बघा, पी ऑफ ए तुम्हाला गिवन आहे, काय दिलेलं आहे सांगा, 4/5 मायनस दोघांचा इंटरसेक्शन सुद्धा दिलेला आहे तुम्हाला 1/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे, 4 × 8 − 5 × 5 / 5 × 10. मग 8 − 5 केलं तर येणार आहे 3 / किती असणार आहे 10. म्हणजे हा झाला तुमचा ऑप्शन. बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, तर 11वीचा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पण घेतलेला आहे. म्हणजे आपण आता 12वीचे दोन चॅप्टर्स घेतलेले आहेत आतापर्यंत आणि हा 11वीचा एक चॅप्टर घेतलेला आहे. मग अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला माझे हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी व्हिडिओ टाकल्या तुम्हाला जर लिंक हवी असेल तर बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू फ्रेंड्स.